मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचे पहिले अधिवेशन नागपूर येथे होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारच्या चहापानाचा कार्यक्रम झाला. यावेळी नागरिकत्व सुधारणा विधेयकाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या या कायद्यावर काय म्हणणे आहेत, हा कायदा घटनाबाह्य तर नाही ना याची तपासणी झाल्यानंतरच आम्ही नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत आपली भूमिका स्पष्ट करू, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. सोबतच अनेक मुद्द्यांवर भाष्य देखील केले आहे, पाहूयात. माझे सहकारी जयंतरावांनी सांगितलं की ही एक प्रथा आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान आयोजित केलं जातं. माझी अशी अपेक्षा होती की प्रथा चहापानाची आहे, पण या प्रथेमध्ये आणखी एक पोट प्रथा झालेली आहे. ती पोट प्रथा म्हणजे विरोधकांनी त्याच्यावरती बहिष्कार टाकला. सर, मला कोणीतरी सांगितलं, मला कल्पना नाही खरं की खोट, आपल्याला कल्पना माहिती असेल की आज चहा दिवस आहे, आंतरराष्ट्रीय चहा दिवस. आपल्या पंतप्रधानांची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे. एक चहावाला आपल्या देशाचा पंतप्रधान झाला याचा आपल्याला अभिमान, आणि तो अभिमान बाळगत असताना पंतप्रधान ज्या पक्षाचे नेते आहेत त्या पक्षाने चहापानावरतीच बहिष्कार टाकावा, मला माहित नाही. तर त्यांच्यात मतभेद असतील असं माझं म्हणणं नाहीये, पण हे पक्षाच्या धोरणाला किती सुसंगत आहे मला कल्पना नाही. असो, आमचं मंत्रिमंडळ हे जनतेला मानतील, विरोधी पक्षाला मानतील नाहीये. आम्ही करणार, आम्ही दिलेली वचनं पाळणारी आम्ही लोक आहोत, वचनं मोडणारी लोक नाही आहोत. त्याच्याशिवाय बोलण्याला तुम्ही स्थगिती देत नाही ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल गोंधळ आहे, काम चालू पुढे चालू ठेवायचं, अजून आम्ही थांबवलेलं नाही. कारण छत्रपतींचं काम आहे, ते थांबवू शकत नाही आम्ही. पण त्याच्या चौकशी करायला हवी की नको आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर जो काही एक स्थगिती सरकार म्हणून आमच्यावरती ठपका ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता, मेट्रोच्या कामाची सुरुवात या आठवड्यातच आम्ही करतो. त्याचं शुभारंभ म्हणजे झालेले काम आहे, त्यात आम्ही त्यालाही स्थगिती देऊ शकत होतो. मुंबईमध्ये कोणत्याही विकास कामाला किंबहुना राज्यात काय कोणत्याही विकास कामाला आम्ही स्थगिती दिली.